नमस्कार, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क। बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानोर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गाडेवाडीतील दुर्लक्षित शिंदे वस्तीवरील जनतेचे रस्त्याविना अतिशय हाल होत आहेत। कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली असा कांगावा करणारे लोकप्रतिनिधींचे यामुळे पितळ उघडे पडले आहे। देशाला स्वतंत्र मिळून 47 वर्ष पूर्ण झाली तरीही आजपर्यंत या गाडेवाडीतील लोकांना पायी जाण्यासाठी रस्ता नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल। पाथर्डी तहसीलदारांना रस्त्याच्या कामासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली, परंतु सदर निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे। गरीब जनतेला कोणीही वाली राहिलेला नाही। निवडणूक काळात लबाड पुढारी मतदानासाठी रस्ता करण्याचे बोगस आश्वासने देतात आणि निवडून आल्यानंतर या ठिकाणी कोणीही पाहत नाही, असे या भागातील जनतेचे म्हणणे आहे। अखेर या साऱ्या गोष्टीला कंटाळलेल्या शिंदे वस्तीवरील बाळासाहेब शिंदे, मच्छिंद्र शिंदे, तुळशीराम शिंदे, बापूराव शिंदे, सुखदेव शिंदे, माणिक शिंदे, देवीदास शिंदे, सुधाकर शिंदे, भाऊसाहेब शिंदे, योगेश शिंदे, अजना शिंदे, सोमनाथ शिंदे, गोरख शिंदे, बंडू घोडके इत्यादी 16 कुटुंबातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून 1 किलोमीटरपैकी 900 मीटरपर्यंत लांबीचा रस्ता पूर्ण केला आहे, परंतु शेवटचा 100 मीटरच्या आसपासचा रस्ता रस्त्यालगतच्या काही शेतकऱ्यांची या अडमोठेपणामुळे या कामात अडथळा निर्माण केल्यामुळे उर्वरित रस्ता अपूर्णच राहिला आहे। आमदार पाथर्डीचे पोलीस निरीक्षक तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये संबंधित अडमोठेपणाची भूमिका घेतलेल्या शेतकऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत। या शेतकऱ्यांच्या विरोधात पाथर्डीचे तहसीलदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे। शासकीय निधी न मिळालेल्या जनतेने लोकवर्गणीतून रस्ता तयार करून संबंधित लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे। टाकळीमानोर ते कोरोडी या रस्त्यावरही असंख्य असे खड्डे पडलेले आहेत। प्रतिनिधी सुनील लजन, अहमदनगर जिल्हा। Thank you.
क्या करो माझे नाव बाळासाहेब माणिक शिंदे राहणार टाकळी मानूर गाडेवाडी शिंदे वस्ती येथील असून आमचा रस्त्याचा प्रश्न असा आहे की खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे। इथं 1.5 किलोमीटरचा रस्ता असून तो रस्ता प्रशासनाला वेळोवेळी आम्ही कल्पना देऊन सुद्धा तो रस्ता झालेला नाही। इतका चिखलामधून आम्ही त्या रस्त्यातून आता सध्या वावरत आहोत। वेळोवेळी आमदार खासदार मोनिकाताई राजळे असो खासदार साहेब असो यांना वेळोवेळी सांगून सुद्धा तो रस्ता अजून झालेला नाही। आम्ही कोविडच्या काळामध्ये हा रस्ता 3 ते 4 लाख रुपये घालून हा रस्ता पूर्ण केलेला आहे। राहिलेला उर्वरित रस्ता 1-500 मीटरचा अंदाजात राहिलेला आहे। तो रस्ता काही शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे तो रस्ता राहिलेला आहे आणि आम्हाला खूप याचा त्रास होत आहे। चिखलामध्ये लोकांना जाता येत नाही, मुलांना शाळेत जाता येत नाही। एकतर अशी दैनंदिन बिकट परिस्थिती आमची झालेली आहे, तरी प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि तहसीलदार साहेबांना विनंती आहे की ह्या रस्त्यावर जास्तीत जास्त लक्ष घालून हा रस्ता पूर्ण मार्ग मोकळा करावा, नाहीतर अन्यथा आम्हाला पुढचं धोरण उचलावं लागेल। माझे नाव बाळासाहेब माणिक शिंदे राहणार टाकळी मानूर गाडेवाडी शिंदे वस्ती येथील रस्त्याचा विषय असा आहे। 1.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि आम्ही तो 18 घरांनी लोकवर्गणीतून हा रस्ता पूर्ण केलेला आहे। आम्ही वेळोवेळी तहसीलदार साहेब प्रांत साहेब कलेक्टर साहेब यांना वेळोवेळी सूचना देऊन हा रस्ता पूर्ण झालेला नाही आणि रस्त्याची परिस्थिती एकदम दैनंदिन बिकट परिस्थिती आहे। 1-500 मीटरचा रस्ता पुढे राहिलेला आहे आणि तो काही शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे तो राहिलेला आहे आणि ते लोक होऊन देत नाहीत आणि पोरांना शाळेत जायला हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे, तो रस्ता होत नाही आहे। तहसीलदार साहेब यांनी ह्या रस्त्याकडे जास्तीत जास्त लक्ष घालावं, ही विनंती। मी मच्छिंद्र संतराम शिंदे गाडेवाडी शिंदे वस्ती टाकळी मानूर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून गाडेवाडी शिंदे वस्तीवर आम्ही जवळजवळ 3 पिढ्यापासून राहतो। परंतु आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन आमदार साहेब तहसीलदार यांना निवेदन देऊनसुद्धा काही उपयोग नाही झाला आणि पंचवार्षिक योजना आल्या की तुमचा रस्ता करू
आणि आमचा तुमचा प्रश्न मार्गी लावू एवढंच बोलतात आणि इलेक्शन झाल्यानंतर पुढचं इलेक्शन येऊस्तर आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आमची वागण्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आणि बिकट आहे. लहान लहान मुलं शाळेत जातात परंतु त्यांना शाळेत जाणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे. ते गुडगीतकाले कामरायतकाले रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. मुलाला जाता येता येत नाही परिस्थिती. एक म्हातारा आजारी असताना तो चिखलात पडला. इकडे रोडला येत असताना